नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आज आपण या भागामध्ये मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे विभक्ती अभ्यासणार आहोत विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रत्यय कुठले त्याचे प्रकार कोणते याची माहिती आपण या भागात अभ्यासणार आहोत सुरुवात करूया बघा आज आमची शाळा पाहुणे विद्यार्थी बक्षिसे दिली आता हे जे शब्दसमूह आपल्यासमोर आलेले आहेत हे शब्दसमूह म्हणजे वाक्य आहेत का की या शब्दसमूहावरून तुम्हाला काही बोध होत आहे का तर नक्कीच नाही आपल्याला या शब्दावर कुठलाच बोध होताना दिसत नाही कारण त्या शब्दांचा परस्परांशी काहीही संबंध नाही त्यामुळे त्यांच्यापासून कुठलाही अर्थबोध आपल्याला होत नाही किंवा तो होताना दिसत नाही आता या शब्दसमूहामध्ये आपण थोडा बदल करूया बघा कसा आज आमच्या शाळेत पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली ते शब्दसमूह आपण थोडे बदल केले त्यामध्ये आणि आता हे वाक्य तयार केलं आता या वाक्यात जे अधोरेखित शब्द आहेत जसे आमच्या शाळेत पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना हे जे शब्द आहेत या शब्दामध्ये जी शब्दांची मांडणी केलेली आहे त्यामध्ये थोडा आपण बदल केला त्या बदलामुळे काय झालं तर त्या बदल्यामुळे आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य मिळालेलं आहे सुट्या सुट्या शब्दांना परस्पर संबंध निर्माण झाला या वाक्यामध्ये काही शब्दांच्या मूळ रूपात था बदल झाला आहे हा बदल कसा झाला ते समजून घ्या बघा पहिला शब्द होता आमची आमची या शब्दाला आपण दुसऱ्या वाक्यात त्याचं रूपांतर काय केलं आमच्या म्हणजेच आम अधिक च्या दुसरा एक शब्द आहे शाळा शाळा या शब्दाचं रूपांतर आपण शाळेत केलं शाळे अधिक त तर तिसरा शब्द आहे पाहुणे पाहुण्याचं रूपांतरित आपण कशात केला बदल कशात केला पाहुण्यांनी म्हणजेच पाहुण्या अधिक नी आणि चौथा शब्द विद्यार्थी या विद्यार्थ्याचं रूपांतर आपण केलं विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थी अधिक ना हा जो आपण बदल केलेला आहे या बदलामुळे ते वाक्य अर्थपूर्ण झालेलं आहे शब्दांना जोडून आलेल्या अक्षरांमुळे शब्दांचा एकमेकाशी असलेला संबंध आपल्याला कळला तो समजून आला अशा प्रकारे शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो हा जो बदल आहे या बदलाला विकार असे म्हणतात नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात दुसऱ्या वाक्यात अजून समजून घेऊया सोप्या गी। पद्धतीनं समजून घेऊया गी। की वाक्यातील शब्दांचे एकमेकाशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात इतका सहज आणि सोपं आहे असे अक्षरं असे शब्द ज्यामुळे त्या वाक्याचा सहसंबंध जुडतो शब्दाला अर्थ प्राप्त होतो त्यांना विभक्ती असे म्हणतात आता नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय म्हणतात म्हणजे आपण जो बदल केला वाक्यामध्ये जो बदल करत होतो त्या बदल करत असताना त्या शब्दांमध्ये जी अक्षरं जुडल्या गेली अक्षरे जुडली त्यांना प्रत्यय म्हणतात सोप्या शब्दात आणखी समजून घ्या शब्दाला झालेला विकार किंवा बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात थोडक्यात काय तर शब्दांना जी अक्षरं जोडली जातात ती विभक्ती प्रत्यय होत जे आपण उदाहरणं आता बघितलं होतं की आमची आमची या शब्दाला आमच्या झालं होतं म्हणजे त्याला कुठला प्रत्यय लागला होता तर च्या शाळा त्याचं रूपांतर आपण शाळेत केलं तेव्हा त्याला प्रत्यय लागलं होतं त तसंच पाहुणे पाहुण्यांनी त्याला प्रत्यय लागलेला आहे नी तसंच विद्यार्थी याचा प्रत्यय लागलेला आहे ना म्हणजे ही जी हे जे शब्द आहेत किंवा हे जे अक्षर आहेत हे सर्व अक्षरं म्हणजे प्रत्यय होत आणखी काही उदाहरणं बघूया आणि समजून घेऊया की हे प्रत्यय कुठले आहेत सरांनी वर्गात इतिहासाचा पाठ शिकवला आता हे जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये बघा सर तर सरांनी बरोबर लक्षात या तुम्हाला की सर या शब्दाला आपण नी हे प्रत्यय जोडलेलं आहे वर्ग तर वर्गात केलं इतिहासला चा इतिहासाचा धडा शिकवला म्हणजे या वाक्यामध्ये नी त चा हे प्रत्यय आलेले आहेत दुसरं वाक्य बघा झाडांना फळे लागली झाड हे मूळ शब्द आहे तर या झाडाला झाडांना ना हे त्या प्रत्यय त्याला आलेलं आहे पुढचं बघा शशांक भिकाऱ्याला पैसे देतो या वाक्यामध्ये भिकाऱ्याला ला हे प्रत्यय या शब्दाला लागलेलं आहे हे सर्व विभक्तीचे प्रत्यय आहेत नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी आलेला संबंध आठ प्रकारचा असतो म्हणजे हे जे प्रत्यय लागतात हे आठ प्रकारचे असतात आणि म्हणूनच मराठी भाषेत एकूण आठ विभक्त्या आहेत कुठल्यात त्या आठ विभक्त्या तर त्या आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि आठवी आहे संबोधन ह्या आठ प्रकारच्या विभक्त्या मराठी भाषेत आहेत या आठही विभक्त्यांचा स्वतंत्र अभ्यास आपण पुढील एका भागामध्ये करणार आहोत आजच्या या भागावरून भागा विभक्ती म्हणजे काय विभक्ती प्रत्यय म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल पुढील भागात विभक्ती प्रत्ययाचे आठही प्रकार कसे होतात कसे पडतात ते समजून घेऊया भेटूया तेव्हा तोवर नमस्कार